नमस्कार, मी आहे रिया। युनिक रियाज किचन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। वांगी बरेच लोकांना पसंत येत नाही, परंतु वांगी चवीने उत्तम असतात, म्हणून मी रिया तुमच्यासाठी भरल्या वांग्याची रेसिपी घेऊन येत आहे। या कृतीचे साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिले आहे। हे पहा, मी इथे गावठी वांगी घेतली आहे। तुम्ही मार्केटमध्ये उपलब्ध असणारी कोणतीही वांगी घेतली तरी चालतील। सर्वप्रथम वांगी 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून अशा प्रकारे कापून घ्यावी। एका डिश मध्ये आपण पाहू शकता कोथिंबीर आणि कांदा, खोबरं, आलं व लसूण यांचं भाजून केलेलं वाटप घेतलं आहे। त्यात आपण हळद, भाजलेल्या जिऱ्याची पावडर, गरम मसाला, सफेद तीळ, लाल तिखट, भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट व चवीनुसार मीठ घालून हे मिश्रण एकजीव करून घेऊ। तयार मिश्रणामध्ये आपण आमचूर पावडर घालून पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊ। तुम्ही आमचूर पावडरऐवजी दही किंवा लिंबूचा रस देखील वापरू शकता। हे पहा, आता हा मसाला वांग्यात भरण्यासाठी तयार झाला आहे। वांग्यात मसाला भरताना मसाला दाबून भरावा, परंतु वांग्याचे तुकडे पडू देऊ नये। आता ही सगळी वांगी मसाला भरून तयार झाली आहेत। एका पॅनमध्ये 3 ते 4 टेबलस्पून तेल गरम करून घेऊ। तेल गरम झाल्यानंतर मंद आचेवर सर्व वांगी वाफेवर शिजवून घेऊ। अधूनमधून थोडे थोडे तेल सोडून वांगी खरपूस फ्राय करून घेऊ। साधारण 10 ते 15 मिनिटात आपली भरलेली वांगी तयार होती। आता ती प्लेटमध्ये काढून घेऊ। अशा प्रकारे आपली अगदी कमी वेळात झटपट चविष्ट भरली वांगी सर्व करण्यासाठी तयार आहे।